ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशोन्नती व्हिडिओ बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। जाणून घेत रांका 27 नोव्हेंबरच्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। पृथ्वीजवळच्या शेजाऱ्यांपैकी एक असलेल्या मंगळ ग्रहाबाबत मानवाला नेहमीच आकर्षण वाटत आले। दरम्यान पृथ्वीवरील रहिवाशांना लवकरच राहण्यासाठी मंगळाचा आसरा मिळू शकतो। पृथ्वीवरील काही जीव मंगळ ग्रहावरील वातावरणाशी जुळून घेत वास्तव्य करू शकतात असा दावा नासाच्या तज्ञांनी केला आहे। पाकिस्तानच्या सैन्याने आज राजौरी जिल्ह्याच्या सुंदरबनी सेक्टरमध्ये गोळीबार केला। यामध्ये सैन्याचे 2 जवान नायक प्रेम बहादूर खत्री आणि रायफलमॅन सुखबीर सिंह शहीद झाले। भारतीय सैन्य या नापाक कारवाईला सडेतूर उत्तर देत असल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने सांगितलं आहे। राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर ताशेरे ओढले। आंदोलन करणाऱ्या राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आलेली वीज बिले भरली आहेत, पण जनतेला सांगतात बिले भरू नका, हा कुठला न्याय आहे असे ते म्हणाले। राज्यात प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काही होणार नाही का असा सवाल कल्याण ग्रामीण मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला आहे। शहरातील स्थलांतरित नागरिकांना किफायतशीर दरात निवारा मिळावा, त्याचबरोबर घरमालकांना घर भाड्याने देणे सोयीचे भावे, याकरिता लवकरच आदर्श घरभाडे कायदा अंमलात येणार असल्याचे केंद्रीय घरबांधणी आणि नगर व्यवहार सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी सांगितले। अभिनेत्री कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावरील महापालिकेने केलेल्या कारवाईवर मुंबई हायकोर्टाने ताशेरे ओढले, पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई पालिकेने केलेली कारवाई नियमानुसारच केली असल्याचे ठाम मत व्यक्त केले आहे। पुणे सातारा जिल्ह्यांमधील तस्करी होणाऱ्या प्राणी वनस्पतींना सर्वाधिक मागणी हे औषध निर्मिती कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचा धक्कादायक खुलासा पर्यावरण अभ्यासकांनी केला आहे। विशेष म्हणजे वन विभागाचेच काही अधिकारी स्वयंसेवक यात सहभागी असल्याचा दावा अभ्यासकांकडून केला जात आहे। नाशिकच्या उत्तरेला घनदाट जंगल परिसर व मळे भाग आहे, त्या भागात अनेक वन्य पशूचे वास्तव आहे। काल शिंगे बहुला येथे एका बिबट्याने 3 महिलांवर झडप घातली होती, यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आज वन विभागाने पिंजरा लावला आहे। मनमानी कारभार आणि गैरकृत्य करणाऱ्यांना पाठीशी घातल्याचा ठपका ठेवत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ कोल्हापूरचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या विरोधातील अविश्वास ठराव 8-4 मतांनी मंजूर झाला असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे। देशात आतापर्यंत 93,09,787 कोरोनाबाधित असून 4,55,555 ऍक्टिव्ह केसेस तर 1,35,223,715 रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झालाय। राज्यात आतापर्यंत 18,02,365 कोरोनाबाधित असून 87,014 ऍक्टिव्ह केसेस तर 46,813 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। नागपूर उपराजधानीत सध्या ढगाळ वातावरण व थंडी, अवकाळी पाऊस असे वातावरण असल्याने घरोघरी ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत। दुसरीकडे लग्न कार्य जोरात आहेत, साहजिकच कोरोनाच्या चाचण्यांनीही वेग घेतला आहे। दिवाळीच्या काळात 2,000 असलेले तपासणीचे प्रमाण आता 9,000 पोहोचले असून यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्याही 500 घरात आहे। ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 3,000 5,000 घरात पोहोचली आहे। भंडारा जिल्ह्यातील धान शेतात मावा तुडतुड्याचा कहर माजला असून त्यांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांच्या खर्चात कमालीची वाढ झाली आहे। मळणी यंत्रचालकानेही प्रति एकरच्या दरात वाढ केल्यामुळे उत्पादन खर्चात अधिक वाढ झाल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये सवलती मिळाली आहे। रेल्वे प्रशासनाने जलद गाड्याही सुरू केल्या, मात्र गोंदियातील रेल्वे स्थानकावरील कुलींना अद्यापही रोजगार उपलब्ध झालेला नाही, त्यामुळे परवानधारक 50 कुलींपैकी निम्मे कुले कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या रोजगाराला घेऊन भटकंती करत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील एका वाहन दुरुस्तीच्या दुकानाला काल रात्री आग लागून 2 दुचाकीसह दुकानातील स्पेअर पार्ट जळून खाक झाले, यात 1,00,000 रुपयांचे दुकान मालकाचे नुकसान झाले। वर्धा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाची नवीन इमारत बांधून पूर्ण झाली आहे, पण अजूनपर्यंत या इमारतीचे लोकार्पण झालेले नाही, त्यामुळे सध्या तरी या कार्यालयाचे कामकाज भाड्याच्या इमारतीतूनच चालत आहे। महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर गडचिरोली जिल्ह्यातील सिरूंच्या नजीक बांधण्यात आलेला मेडीगट्टा प्रकल्प सिरूंच्या तालुक्यातील नागरिकांच्या विकासाचे स्वप्न धुळीस मिळवत आहे। प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे आरडा गावातील 100 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार नगरपालिकेचे अध्यक्षपद भाजपाकडून हिसकावून घेत त्या जागी प्रहार आघाडीचे नितीन कोरडे विजयी झाले आहेत। नगराध्यक्ष रवींद्र पवार यांच्या निधनाने ही जागा रिक्त होती। विशेष म्हणजे या पालिकेत भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक आहेत, मात्र तरीही सत्ता टिकून ठेवण्यात भाजपला अपयश आले। बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गळेतील सोनसाकळी शिताफीने पळवणाऱ्या औलादा हुसेन जावेद हुसेन जाफरी उर्फ रोशन राहणार इराणी गल्ली शिवाजीनगर परळी वैजनाथ या अट्टल सोनसाकळी चोरट्याला बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथून नुकतीच जेरबंद केले आहे। त्याच्याकडून 1,00,000 रुपये किमतीची सोनसाकळी जप्त करण्यात आली आहे।
वाशिम जिल्ह्यात आज मराठा समाजाला आरक्षण द्यावे परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आक्रमक पवित्रा घेत ओबीसी आरक्षण बचावासाठी मालेगाव व वाशिम येथे मोर्चे काढण्यात आले. नांदेड शहरातील बँकांमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. बँकेत गर्दी होऊ नये म्हणून काही बँकांनी बँकेच्या बाहेरील खिडक्यांमधूनच कामकाज सुरू केले आहे. परंतु नागरिकांकडून सामाजिक अंतर राखले जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. परभणी शहराच्या लौकिकात भर घालणारी कारेगाव रोडवरील सुपर मार्केटची इमारत डम्पिंग ग्राउंड आणि दारुड्यांचा अड्डा बनत चालली आहे. अस्वच्छतेमुळे दुकानदार गाळे सोडून गेले आहेत. मनपाने या इमारतीचे पुनर्निर्माण करून गाळे होतकरू बेरोजगार तरुणांना उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे पारवा शिवारात जुगारांवर केलेल्या कारवाईत 3,28,000 रुपये तर नेहरू उद्यानात केलेल्या कारवाईत 27,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. लातूर जिल्ह्यातील निलंगा औराद रोडवरील धाब्यावर रात्रीच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पडले यांनी जेवणाचे ताट लावण्याच्या कारणावरून काजू व बदाम विकणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यास काठीने लाथा भुक्क्यांनी जबर मारहाण करीत पाकिटातील 20,000 रक्कम व सोन्याची अंगठी काढून घेतली. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असताना ती घेतल्या गेली नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. जळगावतील भाईचंद हिराचंद रायसुनी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह मध्ये मोठ्या प्रमाणावर आज सकाळी बिहारच्या एमआयडीसी मधील मुख्य कार्यालय व अपहाराशी संबंधित जितेंद्र कडारी यांच्यासह शहरातील विविध नामांकित व्यक्तींच्या घर व कार्यालयांवर पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली 136 पथकानं धाडी टाकल्या. या छाप्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. दुसरीकडे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजप महिला आघाडीला भेटण्यास नकार दिल्याने गदारोळ झाला. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संदर्भात त्या निवेदन देणार होत्या. महिलांनी जिल्हा परिषद समोर निदर्शन करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. यावेळी महापौर भारती सोनवणे, नगरसेवक सुचिता हाडा, उज्ज्वला बेंडाळे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील चिलारे आणि लाकडा हनुमान शिवारातील वनक्षेत्राच्या जागेवर महसूल वन विभाग आणि शिरपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 768 गांजाचा साठा जप्त केला आहे. 20,00,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दुसरीकडे धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने साक्री रोडवरील 3 कारवाई करत 100 वजनाच्या प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या आहेत. या 3 व्यापाऱ्यांवर 15,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. उर्वशी रौतेलाचा म्युझिक अल्बम वो चांद कहां से लाओगी नुकताच रिलीज झाला आहे. शेवटच्या सीन मध्ये उर्वशीची इमोशनल सीन होते ज्यामध्ये उर्वशी खूप भावुक झाली होती. ती आपल्या भूमिकेत इतकी गुंतली होती की त्या बॅक शॉट मध्ये पण ती रडत होती. संजय संघी लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ओम द बॅटल विदिन या चित्रपटात दिसणार आहे. संघी म्हणाली, एवढ्या लवकर ऍक्शन प्रकारात काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी निर्मात्यांचे आभार मानते ज्यांनी मला चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे. जसप्रीत बुमराह जागतिक क्रिकेटमधील उच्च दर्जाचा गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे सामन्याआधी बुमराहने यावर्षी 6 खेळले आहेत. यामध्ये त्याने 56.1 फेकली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे त्याला फक्त 1 बाद करण्यात यश आले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतीय तिरंदाजी संघटनेला मान्यता दिली. तसंच तिरंदाजी संघटनेचा समावेश राष्ट्रीय क्रीडा महासंघामध्ये करण्यात आला. अर्जुन मुंडा अध्यक्षपदी प्रमोद चांदूरकर महासचिव राजेंद्र सिंग तोमर खजिनदार यांची निवड ग्राह्य धरण्यात आली आहे. हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील 24 राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भात कमीत कमी तापमानात फारसा बदल संभवत नाही. देशोन्नती व्हिडिओ बुलेटिन येथे संपले. तेव्हा आजच आपले न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा. वाजत राहत देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाणून घेण्याचा आपला अधिक